नमस्कार मित्रांनो, तर सगळ्यांचं वेलकम आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण करत आहोत लेग डे. तर जे बिगिनर्स लोक आहेत त्यांच्यासाठी खरं तर मी व्हिडिओ बनवत आहे. तर बिगिनर्स लोकांनी सगळ्यात पहिले लेग डे असो किंवा कोणताही डे असो, बेसिक वॉर्मअप करायचं आहे. बेसिक वॉर्मअप्स करून त्यानंतर आपण लेगसाठी वॉर्मअप एक्सरसाइजेस करणार आहोत. ते आहेत वन साईड लंजेस, याला आपण वन साईड लंजेस म्हणतो. त्यानंतर आपण अल्टरनेट लंजेस पण करणार आहोत. जसं की तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की दोन्ही साईडने आपण लंजेस करत आहोत. याला लंजेस किंवा तुम्ही एका प्रकारे स्क्वॉट पण म्हणू शकता. हे झाल्यानंतर याचे तुम्ही 10 काउंट्स किंवा 15 काउंट्स करणार. हे झाल्यानंतर आपण थोडं स्ट्रेच करायचं आहे. क्वाड्रिसेप म्हणजे थायचा जो समोरचा भाग आहे तर त्याला आपण क्वाड्रिसेप्स म्हणतो. अशा प्रकारे दोन्ही पायाचे क्वाड्रिसेप स्ट्रेच करून घ्यायचे आहे. स्ट्रेचिंग झाल्यानंतर आपण पहिली एक्सरसाइज करणार आहोत आणि ती आपली पहिली एक्सरसाइज आहे स्क्वॉट्स. तर बेसिक स्क्वॉट्स कसे असतात तर त्यासाठी जे बिगनर आहेत त्यांनी वॉलचा सपोर्ट घ्यायचा आहे. तुम्ही वॉलला पकडून जरी खाली स्क्वॉट्स पोझिशनमध्ये गेलात तरी चालेल. तर स्क्वॉट पोझिशनमध्ये असताना तुमचे जे लक्षात ठेवायचे की तुमचा जो नी आहे, नी एरिया, तो तुमच्या टोच्या समोर गेला नाही पाहिजे. म्हणजे पायाचे जे तळपंजे आहेत ना त्याच्यासमोर. आणि नेहमी बॅक तुमची स्ट्रेट असली पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही 15 ते 20 रिपिटेशन्स काढू शकता. आणि याचे तुम्हाला 4 सेट किंवा 3 सेट असे करायचे आहेत. त्यानंतर दुसरं आपण वॉर्मअप एक्सरसाइजमध्ये करणार आहोत, तुमच्या जिममध्ये असेल लेग प्रेस. लेग प्रेससाठी तुमची जी फूट पोझिशन आहे ती अशा प्रकारे असली पाहिजे. तुमचा जो फूट एरिया आहे तो आणि हिप एरिया याला एका पॅरेलल पोझिशनमध्ये ठेवून तुम्हाला लेग प्रेस करायचं आहे. लेग प्रेस करताना एक गोष्ट खूप महत्त्वाची, ती म्हणजे तुम्ही तुमच्या ज्या नी आहे त्या नी स्ट्रेट न करता त्याच्यामध्ये थोडाफार अँगल मेंटेन करायचा आहे. आणि त्यानंतरच तुम्ही तुमचं लेग प्रेस पुश करायचं आहे. आणि लेग प्रेस करताना तुमचा जो खाली येताना जो आहे ना भाग, तो चेस्टला टच झाला पाहिजे. बस तोपर्यंत तुमचं लेग प्रेस झालं पाहिजे, नाही तर तुम्ही फक्त वरच्यावर माराल ते काही इफेक्टिव्ह नसेल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची दुसरी वॉर्मअप एक्सरसाइज कम्प्लीट करायची. गरजेचं नाही, आता मी 10-10 किलोच्या प्लेट लावल्या तर गरजेचं नाही, तुम्ही पण तेवढंच लावलं पाहिजे. स्टार्टिंगला तुम्ही विदाऊट वेट मारलं तरी खूप आहे, त्यास ते पण इफेक्टिव्हच असेल. सो त्यानंतर आपण आपली तिसरी वॉर्मअप एक्सरसाइज करणार आहोत, लेग एक्सटेन्शन. लेग एक्सटेन्शनसाठी नेहमी लक्षात ठेवा तुमचं जे फूट पोझिशन आहे. प्रत्येक लेग वर्कआउटमध्ये फूट पोझिशन खूप महत्त्वाचं आहे. तर ते तुम्ही अशा प्रकारे ठेवलं पाहिजे जेणेकरून तुमचा हिप एरिया आणि फूट एरिया जो आहे तो पॅरेललमध्ये असेल. आणि सोबतच तुम्ही लेग एक्सटेन्शन करताना तुमची जी काही बॅक आहे ती स्ट्रेट असली पाहिजे. सो त्यानंतर आता आपले मेन सेट, म्हणजे आता आपण आपली खरे लेगचं वर्कआउट सुरू करत आहोत. त्यामध्ये पहिला एक वॉर्मअप सेट म्हणून मी स्क्वॉट्स घेतले आहेत बारवर, कारण की बिगिनर लोक बार हे जास्त चांगल्या प्रकारे हँडल करू शकत नाहीत. डिसबॅलेन्स होऊ शकतं, डिसबॅलेन्सची शक्यता असते, म्हणून तुम्ही हे अवॉइड केलं तरी चालेल. याच जागी तुम्ही, तुम्हाला मी पहिले जे फ्री स्क्वॉट सांगितले होते वॉलचा सपोर्ट घेऊन, ते जरी तुम्ही परफॉर्म केले तरी खूप आहे. त्याचप्रकारे बिगिनर्स लोक तुमच्या जिममध्ये शोधू शकता तुम्ही की स्मिथ मशीन आहे का. तर ही जी मशीन आहे याला स्मिथ मशीन म्हणतो आपण. आणि तिथेच बार असतो, अटॅच बार असतो, सपोर्टिव्ह बार असतो. त्या ठिकाणी तुम्ही तुमचं जे काही स्क्वॉटचे लेगचे जे एक्सरसाइज आहेत स्क्वॉट, ते तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फूट पोझिशन मी जशी सांगितली तशीच. त्यानंतर तुमचं बॅक आर्च पाहिजे, स्ट्रेट पाहिजे बॅक. स्ट्रेट खाली यायचं आहे, वरती जायचं आहे. खाली येताना थोडंसं स्लाइटली स्लो यायचं, जाताना वर उठताना तुम्ही फास्ट येऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही या स्मिथ मशीनवर पण 3 ते 4 सेट कम्प्लीट करू शकता 10-10 रिपिटेशन्सचे. सो त्यानंतर मी माझा पहिला मेन सेट घेतलेला आहे बारला. मी माझं 5 किलोचं वेट लावलेलं आहे आणि आता मी माझं स्क्वॉट्स जे आहे ते कम्प्लीट करत आहे. तुम्ही बघू शकता स्क्वॉट्स करताना माझा नी आहे जो आहे हा टोच्या आतमध्येच असतो आणि बॅकचं जे पोझिशन आहे ते स्ट्रेट आहे. तर अशा प्रकारे मी माझं लेगचं जे स्क्वॉट एक्सरसाइज आहे ते परफॉर्म करणार आहे. तुम्ही बघत राहा. आता आपण फास्ट फॉरवर्डमध्ये थोडासा व्हिडिओ घेऊन जाऊया, कारण की खूप टाईम लागेल एक्सप्लेन करत बसताना. त्याच्यामुळे चला आता परत दुसऱ्या एक्सरसाइजमध्ये आपण भेटूया. Thank you.
हा माझा मॅक्झिमम पी आर आहे. तर मी 12 प्लेट्स आलो आहेत, 10 के जी, 5 के जी आणि परत 5, म्हणजे असं 20 के जी 20 इच, या साईडला 20 के जी, या साईडला 20 के जी आणि बार ॲप्रॉक्सिमेटली 20 ते 22 किलोचा असतो. व्हेरिएशन होऊ शकतं या वेटमध्ये, कारण की प्रत्येक जिममध्ये एक म्हणजे प्रॉपर स्क्वॉटिंगचा बार असतो आणि एक थोडासा नॉर्मल बार असतो, तर थोडंसं 1-2 किलोचं व्हेरिएशन होऊ शकतं. तर अशा प्रकारे मी माझे स्क्वॉट्स संपवले. त्यानंतर मी माझी दुसरी एक्सरसाइज घेतली, ती म्हणजे लेग प्रेस. चला आता आपण लेग प्रेस करूया, नंतर भेटूया परत. तर मित्रांनो, लेग प्रेसमध्ये आता मी माझा सेकंड सेट सुरू करत आहे. याच्यामध्ये मी आधी मी 30-30 किलो ईच साईडला लावलं होतं, आता 15 किलोची एक प्लेट ॲड केली आहे दोन्ही साईडने, म्हणजे एकंदरीत वेट झालेला आहे 30 आणि 30 60 70 80 90, आणि अराउंड 10-1 किलोचं तर आपलं मशीनचं पण वेट असतं. तर 100 के जीचं मी लेग प्रेस करत आहेत. तर हा माझा दुसरा सेकंड सेट आहे. याच्यानंतर अजून 2 सेट करणार आहेत, त्या 2 सेटनंतर मी तुम्हाला परत भेटते. तर मित्रांनो, लेग प्रेसनंतर आता आपण घेणार आहोत लेग कल. लेग कल हे 2 प्रकारचे मशीन्स असतात, एक तर मी ज्यावर करत आहे त्या प्रकारे, आणि एक असते ते आपण म्हणजे आपल्या पोटाच्या साईडला झोपतो त्या मशीनवर आणि त्यानंतर आपण ते लेग कल्स लावतो. आता तुमच्या जिममध्ये कोणती मशीन आहे त्यानुसार तुम्ही तुमचं लेग कल परफॉर्म करू शकता. तर इथे मी 15 ते 20 रिपिटेशन्स घेतलेले आहेत. त्यानंतर आपली चौथी एक्सरसाइज होणार आहे, ती म्हणजे लेग एक्सटेन्शन. जसं की मी तुम्हाला वॉर्मअप सेटमध्येच सांगितलं होतं, आपण जेव्हा वॉर्मअप घेतलं त्यामध्येच आपण ही एक्सरसाइज परफॉर्म केलेली आहे, तर त्याचप्रकारे सेम तुमची बॅक ही, तुमच्या जे पॅडिंग आहे त्याला मेंटेन, त्याला सपोर्ट असला पाहिजे बॅकचा, आणि त्यानंतर तुम्ही झटके नाही द्यायचे लेग प्रेस करताना, सॉरी लेग एक्सटेन्शन करताना. स्लो मुवमेंटममध्ये पॅरलल बॉडी असली पाहिजे, बॅक स्ट्रेट असली पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही ह्याच्या पण 4 एक्सरसाइज परफॉर्म करायचे आहेत 15 ते 20 रिपिटेशन्स घेऊन. त्यानंतर आता आपली नेक्स्ट एक्सरसाइज आहे आरडीएल. आरडीएल याला आपण डेडलिफ्ट, रुमेनियन डेडलिफ्ट्स किंवा स्टीप डेडलिफ्ट असंही म्हणतो. थोडंसं बोलताना हे होतं आहे, स्पेलिंग मिस्टेक्स होत आहेत, ह्याला आपण स्टीप डेडलिफ्ट म्हणतो. सो याचे पण तुम्हाला 20 ते 15 रिपिटेशन. इझी वेट घ्यायचं आहे, गरजेचं नाही की खूप जास्त वेट घेतलं पाहिजे. आता तुम्ही बिगिनिंग स्टेजमध्ये आहात त्याच्यामुळं कमी वेटमध्ये जास्त रिपिटेशन्स काढा. तर मित्रांनो, लास्ट आणि फायनल एक्सरसाइज आहे आपली काफ रेजेस. तर याला आपण स्टँडिंग काफ रेजेस असं म्हणतो. 2 प्रकारचे काफ रेजेस असतात, एक सीटेड आणि एक स्टँडिंग. तर माझ्या जिममध्ये स्टँडिंगच आहे, सीटेडची मशीन नाही आहे, त्याच्यामुळे मी स्टँडिंग काफ रेजेस करत आहे. एक तर तुम्ही ते बारवर करू शकता किंवा डंबेल्स घेऊन पण करू शकता किंवा वॉलचा सपोर्ट घेऊन पण करू शकता. जसं की तुम्ही या व्हिडिओमध्ये बघत असाल, स्टेपर घेतलेला आहे मी आणि वॉलचा सपोर्ट घेतलेला आहे. त्यानंतर तुम्ही तुमचे पंजेची पोझिशन बघा, तुमचे जे फूट आहे त्याचं पोझिशन, जे तुमचे हे आहेत ना पंजे आहेत ना, ते तुमच्या स्टेपरवर पाहिजे आणि बाकी जो उर्वरित भाग आहे तो तुम्ही फ्री सोडला पाहिजे. आणि अशा प्रकारे तुम्हाला काफ रेजेस करायचे आहेत. याचे तुम्ही 20 रिपिटेशन्स विदाऊट एनी वेट घेता, याचे तुम्ही पूर्ण 20 रिपिटेशन्स विथ 4 सेट करायचे आहेत. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता माझा जो हील एरिया आहे तो पूर्णपणे खाली जातो आहे आणि मग वर येतो आहे. वर आल्यानंतर तुम्ही 2 ते 3 सेकंदासाठी होल्ड करून ठेवत जा, तेव्हा तुम्हाला त्याचं इफेक्टिवनेस समजेल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं काफ रेजेसचे 4 सेट 20 रिपिटेशन्स पूर्ण करायचे आहेत. आणि यानंतर आता आपण करणार आहोत स्ट्रेचिंग. तर मित्रांनो, व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे. स्ट्रेचिंगमध्ये तुम्हाला तुमचे जे क्वाड्रिसेप्स आहेत, आज जेव्हा हे तुम्ही वॉर्मअपमध्ये पण केलेलं आहे पण इथे तुम्ही जास्त वेळ होल्ड करणार आहात. त्यानंतर दोन्ही साईडला स्ट्रेच करून घ्यायचं आहे, बॉडी थोडीशी फॉरवर्ड साईडला लीन करायची आहे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे क्वॉड्स आहेत म्हणजे क्वाड्रिसेप्स त्याला स्ट्रेच करायचं आहे. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट स्ट्रेचिंग बघू शकता. जसं की स्टँडिंगमध्येच नीमध्ये बेंड करून थोडासा पाय वरच्या साईडला म्हणजे हिप एरियाजवळ होल्ड करायचा आहे आणि तुमचा जो नी एरिया आहे त्याला थोडंसं तुम्ही खालच्या बाजूला प्रेस करायचं आहे. त्याच्यामुळे तुमचे जे ग्लूट्स आहेत आणि जे हॅमस्ट्रिंग आहेत ते स्ट्रेच होतील चांगल्या प्रकारे. या स्ट्रेचिंगनंतर तुम्ही नेक्स्ट स्ट्रेचिंग करणार आहात, ती म्हणजे आपल्या हॅमस्ट्रिंगसाठी स्ट्रेचिंग आहे.
असा बेंच, कुठेही बेंच घ्या किंवा कोणताही सपोर्ट घ्या आणि तुमची जी बॉडी आहे पूर्णपणे त्या टोच्या साईडला म्हणजे टोला टच करण्याचा प्रयत्न करा आणि पूर्ण बेंड व्हा. यामध्ये तुम्हाला तुमच्या हॅमस्ट्रिंगवर फील होईल की स्ट्रेच येताना. त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज आहे आपल्या ग्लूट्ससाठी आणि पॅरलली आपण सोबतच करणार आहोत हॅमस्ट्रिंग, म्हणजे यामध्ये ग्लूट्स पण इन्वॉल्व होतात. तर ही स्ट्रेचिंग सगळ्यात बेस्ट आहे ग्लूट्स आणि तुमच्या हॅमस्ट्रिंगसाठी. तर ह्याचे पण तुम्ही दोन्ही साईडनी स्ट्रेच करून घ्यायचं आहे स्वतःचे हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्स. तर ही स्ट्रेचिंग तुम्ही एक 4 ते 5 सेकंदासाठी होल्ड करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची स्ट्रेचिंग करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.